50 ढिगळी एकत्र करून एक गोधडी बनवण्याचा प्रयत्न उद्धवजी करताय. 50 ठिकाणी ढिगळी पडली आहेत आपल्या पक्षात, त्याला उरलेल्या समाजवाद्यांची तुकडी लावण्याचा प्रयत्न आणि त्यातला गोधडी निर्माण करायची आणि त्यातला म्हणायचं मला बळ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या विचारांशी प्रतारणा किती प्रकाराने करू शकतो कोणी नेता, याचं जिवंत उदाहरण उद्धवजींनी दाखवलं. स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचं ज्वाज्वल्य हिंदुत्व त्यांनी मांडलं, त्यांच्या सुपुत्राने काय करून दाखवलं, यादी मोठी आहे. शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री म्हणवीन म्हटलं आणि स्वतः मुख्यमंत्रीपदी बनून दाखवलं. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींचा फोटो सोनिया गांधी आणि शरद पवारांच्या पंक्तीत नेऊन बसून दाखवला. स्वतः बाळासाहेबांच्या या सुपुत्राने अहमद पटेल समोर कुर्निसात घालताना सुद्धा स्वतःचं चित्र दाखवलं. राम मंदिरावर प्रश्न निर्माण करून राम मंदिराच्या वर्गणीची चेष्टा करण्याचा प्रयत्न सुद्धा उभाटाने केला. आणि केवळ तेवढंच नाही, ज्या पद्धतीने लांगूल चालनाच्या राजकारणाची सुरुवात केवळ एका विशिष्ट वर्गाच्या मतांसाठी उद्धवजींनी केली, हा हिंदुस्थान आणि महाराष्ट्र पाहतोय. आणि म्हणून तेव्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेची घोषणा गर्व से को हम हिंदू आहे, आता उद्धवजींनी ती केली आहे गर्व से को हम समाजवादी आहे, आदित्यजींपर्यंत पोहोचल्यावर गर्व से को हम MIM आहे असंही व्हायला कमी पडणार नाही. मुद्द्यावरून तुम्ही इकडे टार्गेट करताय, जसे पाकिस्तानच्या खेळाडूंचं स्वागत, जंगी स्वागत अहमदाबाद झालं म्हणून विरोधक तुमच्यावर टीका करताय. नाही, टीका उद्धवजींनी केली आहे आणि म्हणून त्यांच्या ज्ञानामध्ये मी विनम्रतेने भर घालू इच्छितो. हा इव्हेंट आणि ते स्वागत भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही, BCCIचाही संबंध नाही, हा ICCचा इव्हेंट आणि ICCचा कार्यक्रम, ही झाली त्यांच्या ज्ञानात भर. आता उद्धवजींना विस्मृती झाली असेल तर आठवण करून देतो की आम्हाला प्रश्न विचारायची हिंमत त्याने करावी जो स्वच्छ आहे. उद्धवजी, तुमच्या घरामध्ये दाऊदचा जावई असलेला पाकिस्तानचा क्रिकेटर जावेद मियादाद यांना तुम्ही बिर्याणी खायला घातलीत, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये, आमच्या भानगडीला लागू नये. ज्या उद्धवजींच्या पक्षाने सरकारमध्ये असताना भारतावर पाकिस्तानची मदत करून हल्ला करणाऱ्या याकूब मेमनच्या थडग्याला फुलांनी सजवण्याचं काम केलं, त्या उद्धवजीच्या पक्षाने आम्हाला प्रश्न विचारायची हिंमत करू नये, तुर्ताच एवढं पुरेसं आहे. ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गावर देखील एक टीका केली जाते की श्रेयासाठी ही खरं तर उद्घाटन अगोदर केलं, मृत्यू मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होतात. कुठलाही मृत्यू दुःखदायक आहे, आम्हालाही या मृत्यूंच्या बद्दल काळजी आहे, सरकारने तर घ्यावीच लागेल. विकासाच्या कुठल्याही कामाला विरोध करण्यासाठी उभाटा नेहमीच पुढे असते, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला फार काही सिरियसली घेतलं पाहिजे असं माझं मत नाही. विरोधकांना आमची विनंती आहे की त्यांच्या काही सूचना असतील या विकासाच्या मार्गावर, काही सूचना कॉन्क्रीट केल्यावर त्याचा फायदा जनतेला होणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू, सरकार मात्र गांभीर्याने पाहत आहे असं मी म्हणेन. मंत्री शंभूराजे देसाई यांनी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे तेव्हा शरद पवार गटातील एक मोठा नेता या मंत्रिमंडळात दिसेल असं त्यांनी. मी यावर भाष्य करू शकत नाही कारण मी काही सरकारचा प्रवक्ता नाही आणि त्यामुळे याच्यावर मी बोलणार नाही. सर, प्रत्येक पक्ष लोकसभेची तयारी करतो, मुंबईच्या आणि राज्याच्या सर्व लोकसभांच्या निवडणुकीच्या तयारीला आम्ही अतिशय जलदगतीने लागलो आहोत. सतत आणि सातत्याने व्यूहरचना आणि रणनीती ठरवणाऱ्या बैठका आमच्या होत आहेत. प्रत्येक लोकसभेचा त्या ठिकाणी आढावा आणि त्यावर चर्चा करून पुढची रणनीती ठरते. प्रत्येक प्रमुख पदाधिकाऱ्याला विशेष रूपाने लोकसभांची जबाबदारी, आवश्यक त्या सर्व जनप्रतिनिधी आणि विधायक यांना विधानसभांची जबाबदारी, ती थेट अगदी दोन बूथपर्यंतची जबाबदारी देण्यापर्यंतची व्यूहरचना,
आणि कार्यक्रम आमचा सुरू झालाय. मुंबईत सही जागा या भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी, रामदास आठवलेंचा आरपीआय आणि मित्रपक्ष यावर जिंकण्यासाठी प्रत्येक लोकसभेवर एक कोर ग्रुप आणि त्यातना प्रचाराचे मुद्दे आम्ही सुरू केले आहेत. मला विनम्रतेने असं वाटतं मुंबईकर आमच्या बाजूने 100% उभे राहतात. एकीकडे ओबीसी संदर्भात देखील तुम्ही महत्त्वाची बैठक घेतात, मात्र काँग्रेसमध्ये देखील दोन गट पाहायला मिळतात. त्या ठिकाणी विजय वडेट्टीवर नागपूरला घेतात, तर नाना पटेल मुंबईमध्ये ओबीसीचा एकवटलेले पाहायला मिळतात. 10 दिवसात 2 गट तुम्ही पाहिले आहेत. मी आज विधान करतोय, पुढच्या 15 दिवसात 4 बघा. मला वाटतं केसरकर साहेब जे बोलले त्याबद्दल त्यांच्याकडे अधिकची माहिती असेल, पण स्वतःला वाचवण्यासाठी 10 वेळा तरी किमान उद्धवजी किंवा त्यांच्या दूताने झुकून नम्रतेच्या भाषा आणि संदेश भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांकडे पाठवले. केवळ स्वतः आणि स्वतःचं पद वाचवण्यासाठी उद्धवजी आणि त्यांचे दूत आमच्या समोर सातत्याने झुकणारे मेसेज त्या काळात पाठवत होते. माननीय नरेंद्र मोदीजींचं आणि त्यांच्या सरकारचं आम्ही अभिनंदन आणि धन्यवाद करतो की समाजातील अंतिम घटकाला न्याय मिळावा. जे गरीब व्यावसायिक आहेत, कोणी त्या ठिकाणी माळी आहे, कोणी तेली आहे, कोणी लोहार आहे किंवा अन्य धोबी आहे, अशा ज्या विविध 18 पकड जाती आहेत, या सगळ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणारं ट्रेनिंग केवळ मोफत नाही तर स्टायपेंड देऊन आणि व्यवसाय उभारणीसाठी निधी हा गरीबाला सरकार समर्पित आहे या पद्धतीने सरकारची योजना आहे. त्या अंतिम महाराष्ट्रातल्या माणसापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे, त्याच्या नियोजनाच्या आमच्या बैठकात. सर, 12 साथ सबका विकास या नाऱ्यावर भारतीय जनता पार्टी काम करते. माननीय मोदीजी, माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा पवार या सबका साथ सबका विकास मध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला आणि सर्व जाती घटकाला न्यायाची भूमिका घेणार आहे, घेते आणि त्यामुळे आरक्षण आणि त्याच्या फायदा या विषयामध्ये मराठ्यांची मागणी आणि ओबीसींची मागणी असो व आमच्या एसटीतल्या मागण्यांची असो, या सगळ्याला न्याय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजित पवारच देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.